आपल्या विविध मागण्यांसाठी सोलापूरसह राज्यातील परिचारिकांनी बेमुदत काम बंद केल्यानं शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवा ठप्प झाली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी सोलापूरसह राज्यातील परिचारिकांनी बेमुदत काम बंद आंदोलन केल्यानं शासकीय रुग्णालयातील कामकाज किंवा रुग्णसेवा ठप्प झाली आहे. स्वतः रुग्णांचे नातेवाईक सेवा देत असले तरी हेळसांड होत असल्याचं चित्र दिसत आहे. शासनानं कंत्राटी पद्धतीनं परिचारिकांची पदं भरण्यास मान्यता दिली आहे, ती रद्द करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेनं सरकारकडे केली. यापूर्वीही शासनानं परिचारिकांनी केलेल्या राज्यव्यापी आंदोलनानंतर मागण्या तात्पुरत्या स्वरूपात मान्य केल्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र आश्वासनाकडे शासनानं दुर्लक्ष केलं. आता लेखी आश्वासनानंतरच कामावर परत येण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत एकही परिचारिका कामावर हजर होणार नसल्याचं राज्य परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि डॉ शिंदे यांनी बोलताना सांगितलं. या आंदोलनात आशा माने, शशिकांत साळवे, वीरेश महाजनी, मीरा सर्वगोड, संध्या जाधव, संध्या गावडे, आशा कसबे, आशा वाघमोडे यांच्यासह विमा हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल आदी रुग्णालयातील 400 परिचारिकांचा समावेश आहे. याबाबत अधिक माहिती राज्याध्यक्षा मनीषा शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. उपलब्ध होत नाही तोच केंद्र शासनाला नर्सिंग भत्ता जो आहे तो 1800 रुपये मिळतो. म्हणजे राज्य सरकार शाखेचं असं म्हणणं आहे, सरकाराचं असं म्हणणं आहे का की राज्यातल्या ज्या नर्सेस आहेत त्यांनी मातीनं धुवावं आणि केंद्र शासनातल्या नर्सेसनी सर्पने धुवावं, तर आम्हाला सुद्धा सर्प उपलब्ध व्हावा यासाठी आमचा लढा आहे. त्याचबरोबर जे आमच्या इन सर्व्हिस एज्युकेशनमध्ये काही परिचारिका शिक्षणासाठी जातात त्यांना केंद्र शासनाप्रमाणे वेतनवाढ मिळावी. आमचे जे पदनिर्मिती आहे प्राचार्य उपप्राचार्य त्या कॉलेजला नर्सिंग कॉलेजला, तर ते उपप्राचार्याची पदं प्राचार्य उपप्राचार्याची पदं उपलब्ध नाहीत तर त्याची निर्मिती व्हावी. जे आमचे परिचारिका प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचे विद्यावेतन वाढावे. त्याचबरोबर आमचं आर्थिक सबलीकरण व्हावं यासाठी आमच्या संचालकाच्या अनेक बैठकी झाल्या, परंतु संचालकाच्या बैठकीमध्ये वित्तीय विभागाशी निगडीत असलेल्या मागण्या वर त्यांच्या हातात काही नसल्या कारणानं त्यांनी त्या मान्य केल्या.